गोकर्णाऊंच्या माध्यमातून डबलबारीच्या इतिहासात प्रथमच लाईव्ह सामना बुवा श्री विजय उर्फ गुड्डू सावंत व बुवा श्री संदीप लोके। डिजिटल डबलबारीचा जंगी सामना ध्यास गोकर्णाऊंचा सागर लोककलेचा। कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी कोकणनाऊच्या YouTube चॅनलला आज सबस्क्राइब करा। कोकणनाऊ चॅनल आपल्या हक्काचं। चाकरमाने गावात न आल्यास त्यांच्या घरगुती गणपतीसाठी लागणारी सर्व तयारी सरपंच करणार आहेत का, असा सवाल मनसे नेते माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केलाय। गणपतीच्या निमित्ताने मुंबईचे चाकरमाने इथे येऊ पाहत आहेत आणि त्या चाकरमान्यांना दिवसण्याचं काम जिल्ह्याचे सर्व ग्रामपंचायत सरपंच सरपंच संघटना करता है। खऱ्या अर्थाने हा वाद करण्याची गरज नाही किंवा याचा निर्णय राज्य सरकार आणि केंद्र सरकार ने घातलेली जी नियमावली आहे 14 दिवसाची आहे, 14 दिवसाचा तर कमी काळ करायचा असेल तर राज्य सरकार केंद्र सरकारची परवानगी घेऊनच करेल। आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी येणारे चाकरमनी आज सर्व ठिकाणी म्हणजे आज मुंबईच्या आणि गावातल्या लोकांमध्ये एक दरी निर्माण केलेली आहे। आज या लोकांचं म्हणणं आहे की 15 दिवसाचा नंतर क्वारंटाईन करा, पण माझा दावा असा आहे की एक क्वारंटाईन झाल्यानंतर एक महिन्यांनी पण अनेक पेशंट पॉझिटिव्ह निघालेले आहेत। त्यामुळे आम्ही जी म्हणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मागणी केलेली आहे ती 7 दिवसाची त्या ठिकाणी होम क्वारंटाईन करण्याची गरज आहे। ज्यांची घरं खाली आहेत त्यांच्या घरात त्यांना पाठवा, ज्यांच्या कुटुंबातले लोक आपल्या घरात एका वेगळी सेपरेट खोली तयार आहेत त्यांना तिथे पाठवा, आणि ज्यांची काही व्यवस्था नाही आहे ते हॉटेलमध्ये राहतील त्यांना हॉटेलमध्ये राहू द्या, आणि त्यातून कोणाची जर व्यवस्था नसेल तर तुम्ही त्याला रूम क्वारंटाईन करा। पण ह्या अशा प्रकारची मागणी होत असताना त्या ठिकाणी आज चाकरमान्यांमध्ये हा वाद निर्माण झाल्यानंतर एखादा चाकरमान्य आता व्हॉट्सअपला फिरू लागलेला आहे किंवा आम्ही मुंबईलाच गणपती बसवायचा काय, म्हणजे उद्या सकाळी मुंबईचा चाकरमान्य जो गावाकडे येणार तो गावाकडे पाठ फिरवेल आणि पाठ फिरवल्यानंतर तो मनामध्ये हा राग ठेवील की माझ्या गावातल्या चाकरमान्यांनी मला गावातल्या ग्रामस्थांनी मला इथे येऊ दिलं नाही आहे। त्यापेक्षा गावात सर्व सरपंचांनी आणि सर्व सुरू असलेल्या लोकांनी ज्याप्रमाणे आम्ही मागणी केलेली आहे की आज अँटीजेनची जी टेस्ट आहे अँटीजेन त्या टेस्टमार्फत सर्व सीमेंटवरती सर्व येणाऱ्या चाकरमान्यांची तपासणी करा आणि ती तपासणी करून ज्यांच्याकडे अशा प्रकारचा कोरोना सदृश्य दिसत नाही आहेत त्यांना ह्या जिल्ह्यात घ्या, त्यांना त्याच्यामध्ये सर्टिफिकेट द्या आणि मग गावागावात राहू दे। गावात आल्यानंतर पण 7 दिवस त्यांनी होम क्वारंटाईन होऊन दे आणि 7 दिवसानंतर त्यांनी आपल्या सर्व याच्यात राहू दे। बाकीचे नियम आपले पाळलेच पाहिजेत, पण ह्यामुळे आज खऱ्या अर्थाने ह्या वादाला एक वेगळी हे फुटलेली आहे आणि वादामुळे ना हा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे। तर आज गावातले मुंबईचे चाकरमान हे सातत्याने आपला गणपती म्हटल्यानंतर आजोबा पंजोबांपासून आलेला गणपतीची परंपरा आहे त्या गणपतीच्या परंपरेला खंड पाडण्याचा त्यांचा कोणताही इच्छा नसून ज्याच्याकडे खिशात पैसे नसले तरी तो उसणं घेऊन तो गणपती करत असतो। आजही तीच परिस्थिती आहे की 3 महिन्याच्या लॉकडाऊनमुळे आज चाकरमानी कुठेतरी 1 महिना नोकरी करतो आहे, त्या 1 महिन्याचा पगार घेऊन इथे येऊन आपला गणपतीचा उत्सव साजरा करेल आणि तो साजरा करत असताना त्याला फक्त 7 दिवस क्वारंटाईन आणि 5 दिवस किंवा त्याचे गणपती 5 दिवस 10 दिवस करेल ते करण्यासाठी देण्याची गरज आहे। आणि ते झाल्यानंतर खऱ्या अर्थाने चाकरमानी आणि त्यांच्या मतांची वाद संपेल अशा प्रकारचं माझं म्हणणं आहे। म्हणून या वादावरती न करता सरपंचांनी आपली श्रमणं घालवता ज्या शासनावर दबाव आणण्यासाठी की तुम्ही प्रत्येक सीमेवरती चाकरमान्यांची चौकशी करा, चाकरमान्यांना एसटी रेटमध्ये इथे येऊ दे आणि चाकरमान्यांना आपल्या गणपती मी गुण्यागोविंदाने पूजून दे। जर खऱ्या अर्थाने सरपंचांनी मग अशी पण व्यवस्था करून ठेवावी की आपल्या जिल्ह्यातल्या लोकांची जी भावना गुंतलेली आहे तर तो गणपती आम्ही भक्तिमयपूर्ण प्रत्येक घराघरात ज्यांचा असलेला घर आम्ही स्वतः पूजू पुण्याची व्यवस्था करू अशा प्रकारची जबाबदारी घ्यावी। पण गणपती न आणणे चाकरमानी न येणे कारण आज त्याच्या रजा बिजा या रजा बिजा घेऊन
नोकरी घालवत बसणार नाही चाकरमानी, त्यामुळे त्या चाकरमान्याला किमान 10 ते 15 दिवसासाठी या गणपतीला नेहमी सातत्याने येतो, तशाप्रमाणे त्यांना येऊ दे आणि आपण आणि गावातले लोक गणपती एक चांगल्या उत्साहात घराघरात शासनाच्या आपल्या नियमाप्रमाणे जे जिल्हाधिकारी देतील त्या आदेशाप्रमाणे साजरा करूया अशा प्रकारचं सर्व सरपंचांना विनंती आहे. त्यांनी अशा प्रकारची ही करू नये, कारण सरपंचांना तो अधिकारच नाही आहे. त्याचा प्रकार एकदा शासनाने निर्णय घेतल्यानंतर सरपंचांना अधिकार नाही. सरपंचा हा अधिकार आहे की सीमेवरची सर्व असलेल्या चाकरमान्यांची नीट तपासणी करून त्यांना इतिहास हा अधिकार त्यांना आहे. पण सरपंचांना अशा प्रकारचा अधिकार कोणी दिलेला नाही आहे. शासन त्याच्यावरती निर्णय घेतो.